हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मिक्स डाळींचे अप्पे असो किंवा रव्याचे इन्स्टंट अप्पे असो, आपण तर नेहमीच बनवतो, पण आज आपण ओट्सचे अप्पे बनवणार आहोत. त्यासाठी एक वाटी ओट्स, एक वाटी रवा आणि एक वाटी दही घेतलेलं आहे आणि जवळपास अर्धी ते पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. हे साधारण 15 ते 20 मिनिट मी हे भिजत ठेवलेलं होतं. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही फक्त ओट्सची पावडर करून देखील हे भिजत ठेवू शकता. आता हे छान भिजलं की याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने अप्प्यांची आपण अप्पे बनवण्यासाठी मिश्रण बनवतो त्याच पद्धतीने. आता हे मिश्रण तयार आहे. यातील मी अर्धं मिश्रण काढून घेते आणि अर्धेच वापरणार आहे, कारण मी अर्धं नंतरनं वापरणार आहे. त्यामुळे जितकं मिश्रण तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही एका भांड्यात काढून घेऊ शकता. आता यामध्ये भाज्या वापरायच्या आहे, पण त्यासाठी ह्या भाज्या छान भाजून घ्यायच्या, म्हणजे फ्राय करून घ्यायच्या हलक्याशा. त्यासाठी मी कढई घेऊ शकता किंवा तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये जिरं, मोहरीची आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतला, त्याची फोडणी देऊन घेतली आहे. कांदा, ढोबळी, मिरची आणि टोमॅटो देखील यामध्ये 1/2 मिनिट फ्राय करून घेणार आहे. खूप जास्त भाजून घ्यायचं नाही, हलकं भाजून घेतल्याने त्याची चव देखील छान लागते. तुम्हाला कच्चं आवडत असेल तर कच्चं देखील टाकू शकता. फक्त जिरं, मोहरी आणि कढीपत्ता ची फोडणी, म्हणजे तडका बनवायचा तो त्यामध्ये टाकू शकता. पण मी अशा पद्धतीने बनवत आहे, तुम्हाला हवं असेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता. छान फ्राय झालं की आता हे जे आहे ते आपण ज्या मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता जर तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर हे जे गरम मिश्रण आहे ते टाकून झाल्याच्या नंतर तुम्ही 10 ते 15 मिनिट झाकून देखील ठेवू शकता. जेणेकरून काय होतं, हे गरम असतं त्यामुळे उबेने देखील मिश्रण फर्मेंट होतं. बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता हे छान मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हिरवी मिरची बारीक चिरलेली आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील यामध्ये टाकू शकता. आणि आता आपण यामध्ये इनो टाकणार आहोत. तुम्हाला खायचा सोडा हवा असेल तर खायचा सोडा देखील टाकू शकता. जवळपास 1/2 चमचाला थोडासा कमी मी इनो यामध्ये टाकून घेतला आणि छान पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. इनो टाकून झाल्याच्या नंतर खूप वेळ बाहेर ठेवायचं नाही किंवा असं साईडला ठेवून द्यायचं नाही, लगेच अप्पे बनवून घ्यायचे. नंतर काय होतं, इनो टाकल्याच्या नंतर त्याची पावर निघून गेली तर तुमचं मिश्रण ते जे आहे ते फुलत नाही व्यवस्थितपणे. त्यामुळे इनो टाकून घेतल्याच्या नंतर पटकन अप्पे पॅनमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं. आता मी याला तूप लावून घेत आहे. तुम्ही तेल देखील लावून घेऊ शकता आणि मस्त अप्पे पॅनला तेल, तूप काहीही लावून घेऊ शकता आणि हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जर तुमचं जास्त, तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये अप्पे बनवायचे असतील तर जितकं एका भांड्यासाठी मिश्रण लागतं तितकं एका भांड्यात काढून घ्यायचं, त्यामध्ये इनो मिक्स करायचा आणि नंतरच्या बॅचसाठी पुन्हा त्यामध्ये दुसरा इनो मिक्स करू शकता. जेणेकरून काय होतं, असं केल्याने अप्पे देखील व्यवस्थित तुमचे फुलले जातात. आता सपोज जर मला 3 ते 4 लॉटमध्ये अप्पे बनवायचे आहेत तर एका लॉटसाठी लागणारं मिश्रण मी बाजूला काढणार, त्यामध्ये इनो मिक्स करणार, त्याचे अप्पे बनवून घेणार आणि दुसऱ्या लॉटसाठीच्या मिश्रणामध्ये मी पुन्हा ताजा इनो मिक्स करून पुन्हा त्याचे अप्पे बनवून घेणार. अशाने व्यवस्थित आपले अप्पे फुलले जातात. आता मस्त एक बाजू भाजून झाली मीडियम फ्लेमवर की ही पलटी करून घ्यायची आणि दुसरी बाजू देखील छानपैकी भाजून द्यायची आहे. आता याला देखील मी तूप लावून घेणार आहे. छान दोन्ही साईडनी खरपूस असे तूप लावून हे मी भाजून घेणार आहे आणि मस्त अशा पद्धतीने हे आपले अप्पे बनून तयार झालेले आहेत. इन्स्टंट ओट्सचे अप्पे आहेत. तुम्ही हवं तर पावडर बनवून, ओट्सची पावडर बनवून ठेवू शकता, जेणेकरून इन्स्टंट तुम्ही बनवू शकता. एक वाटी ओट्सची पावडर, एक वाटी रवा आणि 1/2 वाटी दही वापरू शकता. कमी आंबट असेल तर ते सॉरी जास्त आंबट असेल तर दही, कमी आंबट असेल तर 1 वाटी देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता. मस्त मिक्स करायचं, त्यानंतर भाज्या टाकून घ्यायचं आणि इनो टाकून घ्यायचं. पटकन आपले झटपट हे पाहू शकता, मस्त असे जाळीदार अप्पे बनून तयार होतात. खोबऱ्याची चटणी आहे, एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.